नमस्कार, मी मंदार जोशी। तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत। आज गाब ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश नारायण गोटुरे हे माझ्या बरोबर आहेत। मंगेशजी, तारांगणमध्ये तुमचं खूप सारं स्वागत। खूप आनंद झाला आहे मला आज, कारण तुम्ही कोल्हापूरमधून आलायत आणि तुम्हाला कल्पना आहे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीची सगळी सुरुवात कोल्हापूरमधून झालेली आहे आणि तिथं तुम्ही उद्योग करता आणि तुम्हाला वाटलं की आपण एक मराठी चित्रपट करावा तोही या विषयावरचा। म्हणून सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो आणि आपण आता सुरुवात करूया। या चित्रपटाशी जोडलं जावं का वाटलं किंवा मुळात सिनेमा आपण का करावा असं तुम्हाला वाटलं? सिनेमा हा मला करायचाच होता। मी त्या दृष्टीनं पहिल्यापासून ज्यावेळेला फिल्म इंडस्ट्रीमध्ये नव्हतो पण इंडस्ट्री क्षेत्रात ज्यावेळेला होतो तेव्हापासून मी सिनेमा करायचं हे डोक्यात। माझी किती आवड आहे तुम्हाला हेही सांगा तू। नक्की, मी ॲक्च्युली पहिल्यांदा 2 शॉर्ट फिल्म्स केल्या। शॉर्ट फिल्म्समध्ये मला नुकसान झालं। त्यावेळेला मला आपल्या एक साधारण एक मिडल क्लास फॅमिलीमधून असतं ना की हे आपलं नाही आहे, हे भरपूर पैसा खर्च करावा लागतो याच्यासाठी, तर असं सगळं होतंच। 2 शॉर्ट फिल्म्स केल्या, 2 शॉर्ट फिल्म्समधून मला भरपूर अपयश आलं, त्याच्यामध्ये काहीच मिळालं नाही। म्हटलं ठीक आहे, पण अपयश आलं पण त्या अपयशमध्ये मला कळालं की ती छोटी इन्व्हेस्टमेंट होती। त्याच्यामध्ये मला कळालं की बाबा इथं पैसा नाही लावायचा, इथं पैसा लावायचा आहे, ह्या गोष्टी मला तिथून कळाल्या। आणि दुसरी गोष्ट काय होती की ग्लॅमर किंवा क्लबिंग किंवा लव्ह स्टोरीज वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, फाईट सीन्स वगैरे, ह्या तर कॉमनली येत असतात। वेगळ्या विषयाची मी शोध घेत होतो, म्हटलं एक वेगळा विषय असेल त्याच्यामधून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकेन, त्याच्यामधून आपलं ना पैसा हा माध्यम नाही आहे पण नाव व्हावं, हे आम्ही या दृष्टिकोनातून आम्ही विचार करत होतो। आणि खरंच आनंद वाटते की आम्ही आज हा पिक्चर पूर्ण करून सेन्सॉर करून आज पोस्टर लॉन्च झालेला आहे। अनुप कसा तुमचा संपर्कात आला या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक? अनुप सर ॲक्च्युली MIDC त्यांच्या एका कामानिमित्त आलेले होते आणि मी पिक्चरसाठी मी शोधत होतो की मला पिक्चरसाठी पाहिजेत। मी पिक्चर म्हटलं की तिथं जो माणूस असतो ना त्यांना मी भेटत होतो, मग तो भले ॲक्टर असू दे, भले तो स्पॉट बॉय असू दे, काही असू दे, त्याच्यावरून जे काय मिळतं ते मी शोधत प्रत्येक ठिकाणी जात होतो। आणि त्या ठिकाणी मला अनुप जत्राटकर जे डिरेक्टर आहेत त्यांची माझी अशीच एक ओळख आहे। अनुप सरांनी मला म्हटलं की हा मी निप्पाणीच आहे, अरे वा मस्त, मला म्हणजे ते फार वेगळं होतं, अरे मला आज डिरेक्टर भेटले, वा काय किती छान। मी मग ते आमची एक बॉन्डिंग तयार झालं, मग त्यांनी मला म्हटलं की अरे मी असंच एक पिक्चरसाठी प्रोड्युसर शोधतो आहे, सगळं हे करत आहे। मग मी म्हटलं मी तयार आहे, म्हटलं करू आपण, पण मला स्टोरी सांगा पहिल्यांदा, पहिला सगळ्यात महत्त्वाची स्टोरी सांगा, त्याला आपण प्रमोट कसं करत आहोत पिक्चर, ते रिलीज कसं करत आहोत, तर ह्या गोष्टी करा। आणि मी बिझनेसमॅन होतो त्याच्यामुळे मला माहिती होतं की हा पिक्चर तयार करू शकतो पण तो विकला पण गेला पाहिजे। तर ह्या विषयाने आम्ही बघत होतो आणि त्यावेळेला आम्हाला MIDC मी ज्यावेळेला कामाला त्यावेळेला मला अनुसरण, तिथून पुढे आमची छोटी वाटचाल चालू, तर आमची MIDC खरी माझ्या फॅक्टरीची इथंच माझी यांची ओळख झाली, तिथून पुढे आमची एक छोटीशी वाटचाल झाली। त्याच्यामध्ये आम्हाला गाब हा पिक्चर समोर त्यांनी प्रदर्शित केला आणि त्यांनी मला म्हटलं की अशी अशी स्टोरी आहे, मी तुम्हाला नरेट करतो, बघा तुम्हाला आवडते का। आमचे भरपूर कमीत कमी 15-16 ड्राफ्ट तयार झाले असेल याच्यावर की नाही हे नको आहे, असं झालं पाहिजे, नको असं असलं पाहिजे, तर याच्यामधून काम केलं त्याच्यावर भरपूर। कमीत कमी आम्ही 1-1.5 वर्ष तर आमचं पेपर वर्क आणि ह्याच गोष्टीवरती चालू होतं। त्याच्यासाठी मी फंडिंग्स पहिला गोळा केले, त्याच्यामध्ये करायचं होतं हे माहिती होतं, किती पैसा लागणार काय लागणार हा वेगळा विषय, पण मला पिक्चर करायचा आहे, ह्या आशेने मी हा पिक्चर करत होतो। आणि मला खरोखर ही स्टोरी एक वेगळी वाटली। का वेगळी वाटली? कारण की एकतर त्यांचं पिक्चरकडे बघण्याचं जे व्हिजन होतं अनुप सरांचं ते वेगळं होतं, ना की बाबा आपल्याला एक हां चला आज मी एक मूवी केला दुसरा मूवी, असं नव्हतं त्यांचं की बाबा हा पिक्चर करायचा आपल्याला तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्याच्यामधून काहीतरी बोध पण द्यायचं आणि ते एंटरटेनमेंट पण करायचे, अशी जी कन्सेप्ट होती ती मला यांची खरंच आवडली। आणि फार वेगळी स्टोरी आजपर्यंत पूर्ण भारतामधून हा ही स्टोरी लाईन किंवा ही स्टोरी कधीच आलेली नाही आहे, म्हणून मी हा पिक्चर खरंच चूज केला। माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की पहिला जो निर्माता असतो त्याला प्रत्यक्ष काहीच माहिती नसतं आणि ज्यावेळी तो निर्मितीत उतरल्यानंतर एक एक गोष्टी कळायला लागतात, तुमचा निर्मितीचा अनुभव कसा होता? मी पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की मी पहिल्याच 2 शॉर्ट फिल्म्समध्ये नुकसान सहन केलेलं होतं, त्याच्यामुळे मला तसा अनुभव खरंच चांगला होता। कारण की माणसं म्हणतात की नुकसान झालं म्हणजे आपण नाही करू शकत, हे चुकीचं आहे असं नाही होत, पण ते तसं नाही आहे। तर तुमचं नुकसान होतं ना, तर त्या नुकसानामधून तुम्ही शिकलात ना, तर ते पुढं तुम्हाला यशाच्या पायरीपर्यंत पोहोचवतं। आणि खरंच ते नुकसान झालं ते माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण की मी इथंपर्यंत पोचलो त्याच्यामुळे। आणि आम्ही प्रत्येकजण काही गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या, काही गोष्टी माहिती करत गेलो, काही गोष्टी आम्हाला खरंच नाही अजून कळाल्या, चुका झाल्या, पण तरी पण आम्ही पडद्यावरतीची दाखवण्यासाठी करावं लागतं, ह्या गोष्टीसाठी आम्ही जटलो। तुम्ही जसा सिनेमा ऐकला होता तसा बनलाय आता?
खरं सांगू आम्ही सिनेमा बनवताना ना म्हणजे एवढे कलाकारच फक्त डोक्यात ठेवलेले होते. आम्ही पिक्चरसाठी खरं सांगू आम्ही फुलवा कामकरांच्या नावापर्यंत पण पोचलेलो नव्हतो माहिती का. पण पिक्चर करताना आमच्या डोक्यात आलं की आपण पिक्चर करतो तर आपण म्हणजे याला एक बांधिलकी असते ना की बाबा ह्यांनी हे करावं, हे खरोखर चांगलं देऊ शकतात पिक्चरसाठी, एवढ्या ड्युरेशनने करू शकतात. तर आम्ही ते करत करत काही गोष्टी याच्यामध्ये इम्प्लिमेंट करत ॲड करत 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 गेलो आमचं. आणि त्याच्यामधून खरंच म्हणजे जेवढे अपेक्षा होती ना त्यापेक्षा कित्येकपटीनं खरंच सुंदर मूवी बनला आणि मी सॅटिस्फाईड आहे की. आणि आज मला ह्याच्यापेक्षा एक मोठं सॅटिस्फॅक्शन असं वाटतं की आज माझ्या घरातले मला सपोर्ट करत आहेत की अरे म्हटलं तू करतोयस ना वा, ह्या लेवलवरून पोचलायस, अभिनंदन. ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी कशी करताय आणि ह्याचा जो विषय आहे तो अपिलिंग आहे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा, वेगवेगळ्या महोत्सवातही तुम्ही हा चित्रपट पाठवणार आहात का? आत्ता मी ऑलरेडी 3 फेस्टिवल्सना मूवी पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये काही इवन कान्सला पण आम्ही पाठवलेली आहे. तर अजून आम्ही भरपूर सारे म्हणजे कमीत कमी 30-40 फेस्टिवल्सना आम्ही मूवी पाठवायचं आमचं प्लॅनिंग आहे. आणि त्याप्रमाणे जे जसे ओपन होतील फेस्टिवल्स त्यांच्यामध्ये आम्ही पाठवतच आहोत. कारण की हा विषय फेस्टिवलचा आहे, फेस्टिवलमध्ये रंगण्यासारखा विषय आहे आणि तिथल्या क्रिटिक्सना पण आवडण्यासारखा विषय आहे. आणि त्यांना नक्की आवडेल. रिलीज कधी करताय? आम्ही रिलीज साधारण असं डोक्यामध्ये धरून चाललं आहे की मेच्या दरम्यान आम्ही रिलीज करायचं अंदाजे टेंटेटिव्ह प्लॅन करत आहे. पण असं कन्फर्म नाही आहे की त्याच वेळेला काय, कारण तो फेस्टिवल्समध्ये कितपत रिस्पॉन्स मिळतो किंवा त्याच्यानंतर आपल्या पुढचे प्लॅन्स काय करायचे. कारण की जोपर्यंत मूवी माणसांपर्यंत पोचत नाही आहे तोपर्यंत आम्ही तो हे करतो. ज्यावेळेला तो माणसांपर्यंत पोचेल खरोखर माणसांपर्यंत प्रतिक्रिया आली पाहिजे की नाही हा खरंच चांगला म्हणजे कधी येत, त्यावेळेला आम्ही रिलीजमध्ये नक्की हात घालत आहोत. मंगेशजी खूप छान, तुम्ही उद्योगात चांगलं नाव कमावल्यानंतर मराठी सिनेमा निवडला आणि त्याच्यात वेगळा विषय निवडला, तर तुम्हाला मी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि यापुढेही तुम्ही अशाच चांगल्या चित्रपटांची निर्मिती कराल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.